तू चाल पुढं सत्तावीस जानेवारी भागामध्ये शिल्पी घाईघे आवरत असते आणि म्हणते विक्रम हो मी निघतेच आहे कपाटातून पैसे घेते आणि मोजत असते आणि म्हणते ठीक आहे मी एक काम करते मी तिकडे ऑफिसमध्ये येते आणि मग त्यांना सगळं सांगते फक्त त्यांना रेडी राहायला सांगा उशीर बिशीर नको ओके बाय आणि मागे बघते विद्युत म्हणतो बाहेर चाललीस ती दचकून म्हणते हो सहजच तो संशयाने म्हणतो सहज कुठे ती म्हणते एक छोटंसं काम आहे तो आत्ता तर बोलली ना सहज आत्ता म्हणाली कामे नक्की कुठे चाललीस तू ती घाबरून म्हणते आईकडे तो असं अचानक तीन ते अरे ती फोनवर बोलले ना मला इतकी आठवण आली ना, ना आईची डोळ्यात पाणी आणते म्हणते खूपच कसं तरी व्हायला लागलं मला मग आत्ता ती फोनवर म्हणाली कागे शिल्पी तू येत नाहीये मला आठवण येते आत्ता मला कळतंय आईपासनं लांब राहणं किती कठीण आहे नाही यार फार अवघड जातंय तो हसतो म्हणतो ठीक आहे मी तुला ड्रॉप करतो तीन ती नको ती तो आश्चर्य विचारतो का तिन्ही नाही रे तू आला ना ते असं सगळं फॉर्मल फॉर्मल होतं होत झोन त्यामुळे आम्हाला असं कॅज्युअली काही बोलताच येत नाही मी एकटीच जाते म्हणजे आईला आणि मला निवांत छान गप्पा मारता येतील तो ताग शिल्पी माझ्यामुळे काय होणार आहे तिन नको यार मी नाही म्हणते ना तू का फोर्स करतोय तो तो ठीक आहे आहे बरं बरं तू रागू नकोस ती जायला लागते तो तो एक काम कर ती रागाने बघते तो तो मी तुला पिक करायला येतो प्लीज आता याच्यासाठी तरी नाही म्हणून नकोस ती मनात म्हणते ओ गॉड आता मला इकडे जावंच लागेल बाहेर आल्यानंतर शिल्पी फोनवर बोलते हो तिथे जाऊन तेच करायचं तुम्हाला अजूनही डाऊट आहेच का हे बघा हे काम वेळेत झालं पाहिजे या कामात कुठलीही गडबड नको कळलंय ना तुम्हाला सगळं ओके ठीक आहे घड्याळ बघते म्हणते हे बघा वेळ खूप कमी आहे वेळेत पोहोचा तिकडे फोन ठेवून स्माईल करते म्हणते डेटवर चाललीस का जा जा तुझी डेट अशी खराब होणार आहे ना अश्विनी वाघमारे तू विचारही करू शकत नाही खूप मोठं डॅमेज होणार आहे स्वतःचीच पाठ थुपटून म्हणते वा शिल्पी वा काय कमाल प्लॅन बनवलाय घरी आई म्हणते अरे श्रेयस नवीन शर्ट आहे ना इसरी काय करतोय ते म्हणतात अग हे नवीन शर्ट उघडले ना सुरमॅटल्यासारखे असतात आणि गंमत काय आहे माहिती काई असं सगळं नवीन कोर करकरित वाटण्यासाठी आपण सराईतपणे सगळ्या सुरकुत्या काढतो आई बाबांकडे बघते तो तो कधी कधी शर्टावरच्या कधी कधी आयुष्य बाबा म्हणतात अरे वा आध्यात्मिक बोलतोय श्रेयस तो मग मी रिकाम टेकडा आहे ना रिकाम टेकडा माणूस सगळ्यात आध्यात्मिक आणि तत्वज्ञानी असतो मला सगळ्यात सार समजलाय जीवनाचा पण मी रिकाम टेकडा आहे ते म्हणता तारे बायकोसोबत जेवायला जाणारेस ना मूड चांगला ठेव हो। तो तारे एक मिनिट करेक्शन आहे मी माझ्या बायकोसोबत जेवायला नाही जात तिने मला तिकडे बोलवलंय पोचायला सांगितलंय ती तिचं मल्टीनॅशनल कंपनीचं सगळं काम आटोपणार मग तिकडे पोहोचणार नाही डिनरला जाण्याच्या आधी मी बायकोच्या भूमिकेत आल्यासारखं वाटतंय मला आता गजर घालून जातो तेव्हा तारे असं का बोलतोस तो तू काय बोलू तुम्ही कधी जेवलात बायकोच्या पैशाचं स्वतः काही नाही करायचं आणि तिच्या पैशाने जाऊन जेवायचं तेवढ्या शिल्पीची एंट्री होती ती मी ते हॅलो युरी बडी आई नाराजून म्हणते तू कशी काय आली मध्ये तिवंती आगाई फोनवर बोलले आणि मला एवढी सगळ्यांची आठवण आली ना म्हणून म्हटलं सगळ्यांना प्रत्यक्षात येऊन भेटावं आई मात्र तिच्याकडे रागाने बघते श्रेयस काय तिच्याकडे बघतही नाही आणि बोलतही नाही ती म्हणते अरे वा नवीन शर्ट डिनर डेटला जायची तयारी वाटतं तो रागात म्हणतो बातम्यामध्ये दाखवतात का मी डिनरला चाललो म्हणून ती ती नाही बातम्यात जरी दाखवत नसला ना तरी तुम्ही डिनर डेटला जाण्याचा एक इव्हेंटच आहे दादा टाळीबाजू म्हणते काय आता वहिनी बिझी झाली आहे तिच्याकडे मोठमोठ्या ऑर्डर येतात वेळ नाही मिळत तिला सो तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे म्हणजे महिन्यातून एकदा महिन्यातून दोनदा आठवड्यातून एकदा असं भेटत जा तुम्ही बाहेर बाव म्हणतात हे सांगायला आली तू इथे तिथे नाही ओ बाबा मी सांगायला हे सांगायला आले मी तुम्हाला खरंच मिस करते दादा मला माहिते तुझी डिनर डेट अगदी फंटॅस्टिक होणार तो तिच्याकडे रागाने बघतो आणि शर्ट झटकतो इकडे अश्विनीला जेनिफर मस्त तयार करते आणि तिच्याकडे बघून म्हणते वाव वाव अश्विनी यू लुक ब्युटिफुल अश्विनी उठते आणि आरशात बघते ती म्हणते मस्त ती म्हणते थँक्स जेनिफर खूप कमी वेळात एवढं छान तयार करून दिलंय बरं अगं तू निक तुला उशीर होतोय ना ती म्हणते ओके एन्जॉय युअर डिनर तेवढ्यात तिला फोन येतो ती म्हणते प्राजू प्राजू म्हणते अगं आशू निघालीस की नाही ती अगदी मकडते आरशात बघून म्हणते अगं तयार झाले मी ती म्हणते आशु तू कशी दिसतेस प्लीज प्लीज मला सेल्फी पाठव ना ती म्हणते प्राजू तू पण ना ए मला जिनीने छान तयार करून दिलं पण यांना आवडेल ना ग मला अगदी कसं तरीच होतंय ती ते आशु आता कसलंही टेन्शन घेऊ नको चांगल्या मूडमध्ये तू फोन ठेवल्यानंतर आशु म्हणते हॉटेलमध्ये विचारते सगळं झालं का व्यवस्थित ते सांगतात ती म्हणते थँक्यू जायल ती जायला लागते तेवढंच कस्टमर येतं म्हणते काय हवंय आहे ती फेसियल करायचंय अश्विन म्हणते फेसियल आत्ता आहे सॉरी आता, आता पार्लर बंद होईल ती म्हणते बंद कुठे उघडं तर आहे ती ती नाही पार्लर ओपन आहे पण मला काहीतरी काम आहे म्हणून मी बंद करते मला माफ करा मला आत्ता तुमचं फेसियल नाही करता येणार एक जण बाहेरच असते ही जातील म्हणते ती नाही म्हणते ती म्हणते आता काय करायचं अश्विनी जायला लागते पुन्हा मागे घेऊन बघते इकडे शिल्पीला फोन येतो ती म्हणती मॅम ते सांगतात पार्लर बंद आहे तिव ती यू मॅड तिने सांगितलं पार्लर बंद आहे आणि तू तिथून निघून आलीस यासाठी मी तुला पैसे दिले होते ती ती सॉरी मॅम तिन ती तुझ्यासोबत कोण आहे ती म्हणती कीर्ती ती दी दे फोन तिला म्हणते बघ कीर्ती मी सांगते ते ऐक अजिबात स्वतःचं डोकं लावायचं नाही श्रेयस हॉटेलमध्ये पोहोचतो आणि म्हणतो मी श्रेयस वाघमारे एक मस्त मुलगी असते ती म्हणती वेलकम सर अश्विनी वाघमारेचं प्रॉयर बुकिंग इथंच आहे तुम्ही मॅमचेच गेस्ट आहात ना त्याचा चेहरा पडतो तो तो गेस्ट नाही नवरा आहे तिचा म्हणती सर तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये बसता तो तो ठीक आहे आणि फोन करतो अश्विनी कुठे आहेस ती तुम्ही पोचलात का साडेसातला भेटायचं ठरलं होतं ना इकडे अश्विनी मात्र कस्टमर करत असते आणि म्हणते मी पोचतेच आ तो तू निघाली नाहीस अजून तिथे ती नाही पण निघते आ ती हो पोचते कस्टमरला म्हणते एक फोन करते आ तिथ हॉटेल गार्डन का हा मॅनेजर मी मैं अश्विनी वाघमारे बोलते मॅनेजर स्रेसकडे येतात आणि म्हणतात स्रेयस वाघमारे सॉरी आ तुम्हाला वाट बघावी लागली तो तो अश्विनी वाघमारे आणि हॉटेल गार्डनच्या तर्फे तुमचं स्वागत या ते श्रेयसला घेऊन जातात सगळं डेकोरेशन बघून श्रेयस म्हणतो हे सगळं ते म्हणतात सर ही सगळी अरेंजमेंट तुमच्यासाठी श्रेयस बसतो तेवढ्यात एक जण येतो श्रेयस म्हणतो हे काय तो म्हणतो सर हे वेलकम ड्रिंक्स तो म्हणतो नाही माझ्यासोबत अजून एक येणार आहे वेटर म्हणतो हो सर अश्विनी मॅम ना त्यांनीच मला हे द्यायला सांगितलंय तेवढ्यात मॅनेजर येतो श्रेयस म्हणतो हे सगळं ते सांगतात सर हे सगळं मॅडमनेच केलंय इकडे फेसियल होतं ती म्हणती थँक्यू तुम्ही पार्लर बंद करणार आणि मी आले म्हणते हो ना तू असं कारण सांगितलं मी नाही बोलू शकले नाही तिला शिल्पीचं बोलणं आठवतं असं इमोशनल कारण सांग ना तिला असं इमोशनल केलं ना डोळ्यातून पाणी मिनी काढलं एखादा तुझं घरचं बॅकग्राऊंड तुझं आयुष्यातलं दुःख बिक सांगितलं ना ती लगेच पिघळेल तेव्हा ती कारण सांगते बारा मुलांनी मला नकार दिला हे लोक आज कसे बसे भेटायला तयार झाले इकडे श्रेयस आश्विनीची खूप वाट बघत असतो आणि त्याची सगळेच काळजी घेतात तेवढेच मॅनेजर म्हणतात सर हे बघा समोर आश्विनी उभी असते तो तिला बघतो आणि हरकून जातो तो तिच्या समोर जातो आणि तिच्याकडं बघतच राहतो ती स्माइल करते म्हणते मला यायला थोडा उशीर झाला तो गोड स्माइल करून म्हणतो इट्स ओके हे काय करून ठेवलंय सगळं तेव्हा ते ती मी सांगितलं होतं तुम्हाला मी तुमचं काहीही ऐकणार नाही आवडलं तुम्हाला तो म्हणतो खूप आवडलं तो तिच्या समोर हात करून म्हणतो चल ती त्याच्या हातात हात देते आणि दोघंही जातात मस्त गाणं सुरू होतं आता मात्र श्रेयस अश्विनीचा हातात हात घेतो आणि डान्स करायला सुरुवात करतो पण नंतर मात्र हे श्रेयचं स्वप्न असतं मॅनेजर आणि वेटर लांब जातात आणि म्हणतात मॅडम आल्याशिवाय हे सर काय ऑर्डर देणार नाही असं वाटतंय सगळी उलटी गंगाच दिसते अरेंजमेंट पण सगळी मॅडमनेच केली वेटर म्हणतो म्हणजे सरांकडं ऑर्डर देण्या इतके पण पैसे नसतील म्हणून मॅडमची वाट बघतायत तर नाहीतर इतक्या वेळ कोण उपाशी राहणार ना श्रेयस ओरडतो वेटर इकडे अश्विन म्हणते आता रिक्षा मिळेल की नाही काय माहिती शिल्पी एवढी खुश असते विक्रमला म्हणते बरं झालं तू लेडीज पाठवली आता दादा जाम चिडेल वहिनी तिथं वेळेत पोहोचू नाही शकली म्हणून आणि जरी आता वेळेत पोहोचली त्या दोघांमध्ये असं खडाजेंगी भांडण होणार आहे ना एवढी हसतेन म्हणते मला एवढा आनंद होतोय ना फोन ठेवून म्हणते डेटला जातीस का अश्विनी वाघमारे अश्विनी पळत येते आणि मॅनेजरला म्हणते श्रेयस वाघमारे निघून गेले का तो म्हणतो श्रेयस सर आले पण इकडे श्रेयस मस्त दारूपीत बसलेला असतो तिला बघून म्हणतो वेलकम वेलकम तुम्ही ती काय सगळं तो म्हणतो तू मला सांग हे सगळं काय आहे वाजले साडेसात वाजले तुम्ही त्या हो मी वेळेत पोहोचणारच होते पण तिकडे एक कस्टमर तो डोक्याला हात लावून म्हणतो कस्टमर कस्टमर हे तुझं काय कस्टमर प्रकरण आहे चुटकी वाजून म्हणतो हे सगळ्यांनी ऐका हे आमच्या अश्विनी मॅडम ह्या खूप बिझी असतात यांच्याकडे कस्टमर बिस्टमर खूप येतात आणि यांच्या बिझनेस मध्ये यांना खूप इमर्जन्सी असते आणि ह्या तिकडे अडकून पडतात तुम्ही त्याहो जरा हळू बोला ना आजूबाजूला तुम्ही हळू का बोलू ए लिसन लिसन तुम्हाला वाटत असेल मॅडम काहीतरी डॉक्टर वगैरे त्यांच्याकडे हॉस्पिटल असेल हसून म्हणतो असं काही नाही इथं एक छोटस ब्युटी पार्लर आहे आणि हे ब्युटी पार्लर यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची त्यांच्या नवऱ्यापेक्षा पण महत्वाची काय अश्विनी एवढं काय ते कस्टमरला सोनं लागलं की तू नवऱ्याचं माकड केलंस आता मात्र अश्विनीचे डोळे उघडतात तर तुम्हाला काय वाटतं हा अश्विनीचा अतिच इमोशनलपणा झाला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद